सप्टेंबर कालच झाला आहे आणि देशदूतचा 50वा वर्धापन दिनही आम्ही साजरा केला. हे सुवर्ण महोत्सवी वर्ष 1970 मध्ये सुरू झालेला देशदूत यांनी आता 50वा उंबरठा गाठलाय आणि निश्चितच काल जसं आम्ही म्हणत होतो की आता झेप ही पुढच्या काळाची, पण ही पुढच्या काळाची झेप घेताना देशदूतचं आणि या समाजाचं नातं काय आहे, इथल्या लोकांचं त्या संस्थांचं नातं काय आहे. कारण की आम्ही वारंवार म्हणतोय की माध्यमाचं एक कर्तव्य या शहरातल्या असं आहे की त्यांनी माणसं आणि संस्था घडवायला मदत केली पाहिजे, जे माणसं आणि संस्था या शहराला आकार देऊ शकतात. तर अशाच काही व्यक्तींशी आपण आज बोलणार आहोत, अशाच काही संस्था आहेत त्या स्वतःमध्ये, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत की ज्यांनी देशदूतची एक जवळीक ज्यांची पूर्वीपासून राहिलेली आहे आणि या शहराला इथे खूप मोठं भरीव योगदान करत आहे. तर माझ्या बरोबर आहेत रवींद्र माडगूळकर सर, कवी आणि लेखक आहेत. ते शब्दगंध देशदूत मध्ये दर रविवारी ते एक पुस्तक परीक्षणाचा स्तंभ पण चालवतात. आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट मिलिंद चिंधडे, आणि चिंधडे सर आता सांगतीलच पण सगळ्यात जुने लेखक म्हणून मी त्यांची ओळख करेन देशदूतची. आपल्या बरोबर आहेत गुरमीतजी बघा, की आपण त्यांना आपले नगरसेवक म्हणून ओळखतो पण ही पॉलिटिकल पर्सनॅलिटी असण्याच्या आधी सुद्धा एक धडपडणारा कार्यकर्ता म्हणून जेव्हा त्यांची कारकिर्द सुरू झाली तेव्हा देशदूतचा आणि त्यांचा खूप घनिष्ठ संबंध होता, तर त्या काळाची आठवण ते निश्चितच करून देतील. आपल्या बरोबर आहेत सुरेशजी भटेवरा, हे नाव आपण सगळेच जाणून आहोत, पत्रकारितेतलं महर्षी म्हणून त्यांचं आता मी नाव घेऊ शकेन असे सर. आणि त्यांची सुरुवात ही देशदूत मधनं झालेली आहे, थोडस त्या काळच्या आठवणी सर सांगतील. आणि माझ्या बरोबर आहे तन्मय दीक्षित. तन्मय हे सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट आहेत, देशदूत मध्ये कॉलम्स लिहितात आणि देशदूतची वेबसाईट मात्र हे खूप बारकाईने बघत असतात. तर तुमच्या सगळ्यांचं या संवाद कट्ट्यामध्ये स्वागत. आणि सुरुवात करूयात मला वाटतं सर तुमच्यापासूनच, की 1970 तिथला काळ, पत्रकारिता, नवीन आलेला देशदूत आणि जोश असलेले तुम्ही. देशदूतला 50 वर्ष झाली म्हटल्यानंतर सगळं मन भूतकाळात गेलं एकदम. मला आठवतं की 1973 ची गोष्ट आहे, त्या काळात युवक काँग्रेसच्या काही ॲक्टिव्हिटीजमध्ये मी सहभागी असायचो आणि जे काही घडायचं, जे काही काही इव्हेंट झाला किंवा काही एखादा कार्यक्रम झाला तर त्याची बातमी कोणी लिहायची तर माझं हस्ताक्षर त्यातल्या त्यात बरं म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे होती. आणि मला वर्तमानपत्रात कसं लिहायचं याच्याबद्दल एक आकर्षण होतं, तर नाशिक डेडलाईन वगैरे टाकून मी व्यवस्थित बातमी लिहायचो. त्या काळात हस्ताक्षरानेच बातम्या लिहिण्याची पद्धत होती आणि मग त्याच्या कार्बन कॉपीज काढायच्या सगळ्या पेपरला वाटण्यासाठी. तर अशीच एक कॉपी घेऊन मी इथे आलो. बरोबर या हॉलच्या पलीकडे शेजारी जे आहे त्याला आम्ही संपादकाची गुहा म्हणायचो. त्याच्यामध्ये शशिकांत टेंबेवरती बसायचे संपादक आणि खाली जो स्टाफ होता त्याच्यामध्ये रघुवीर मुळे होते, वसंत देशमुख होते, उल्हास रहाणे होते, सतीश देशमुख होते, त्याच्यानंतर सुरेखा बर्डे तेव्हाच्या आणि आताच्या सुरेखा टाकसाळ त्या होत्या. आणि शहर प्रतिनिधी म्हणून मी आणि सुरेश अवधूत असे दोघं जण होते, आम्ही फील्डवर गेलो. तर ती बातमी घेऊन मी टेंबेंकडे गेलो तेव्हा मनात कधी कल्पनाही नव्हती की आपल्याला टेंबे कशा पद्धतीने आपल्यावर रिॲक्ट होईल. त्याने मला विचारलं ही बातमी कोणी लिहिली, तेव्हा मी जरासं मनातून घाबरलो की काही चुकलं की काय आलं. तर ती डेडलाईन वगैरे पाहिली, हस्ताक्षर पाहिलं, त्यांनी म्हणे तुमचं नाव काय आहे, मी माझं नाव सांगितलं आणि 5-1 मिनिटाच्या आतच काही जुजबी बोलणं झालं असेल आमचं कार्यक्रम वगैरे संदर्भात. आणि मला ते लगेच म्हणाले की तुम्ही देशदूतमध्ये आमच्याकडे काम कराल. मी कॉलेजला SY होतो तेव्हा BCOM. आणि मला असं काही ऑफर कोणी संपादक देईल असं कधी दूर दूरपर्यंत स्वप्नात सुद्धा नव्हतं. तर मी म्हटलं मी कॉलेजला आहे, माझं सकाळी 11 वाजेपर्यंत कॉलेज असतं. तर म्हणे 12 वाजेपर्यंत तर कुठला पेपर सुरूच होत नाही काम, म्हणजे वर्तमानपत्र. त्याच्यामुळे तुम्ही सावकाश तुमचं कॉलेज वगैरे आटपून येत चला आणि कराल का. तर म्हटलं मी विचार करून, विचार करायचा नाही म्हणे, तुम्ही करायचं असं त्याने डायरेक्ट आदेशच देऊन टाकला. आणि मी देशदूतमध्ये 1973 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी ऑगस्ट सप्टेंबर हाच महिना असेल
जॉईन झालो. शहर प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेचं जे बीट होतं ते सुरेश अवधूतांकडे होतं. ते महानगरपालिका नव्हती तेव्हा, नगरपालिका होती. आणि बाकीचे शहरातले काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे वगैरे ते पाहिजे. आणि माझ्याकडे जिल्हा परिषद दिली आणि पोलीस मुख्यत्वे, म्हणजे पोलीस स्टेशन हे हिंडून बातम्या गोळा करायचं क्राईम. तर मला एक आठवण त्या निमित्ताने सांगावीशी वाटते. त्या काळामध्ये नाशिक अर्थातच काँग्रेस सर्वत्र ग्रामीण भागापासून सगळीकडे सत्तेत होती. जिल्हा परिषदेतही सत्तेत काँग्रेसच होती. आणि काँग्रेसमध्ये तेव्हा तीन गट होते प्रमुख, एक व्यंकटराव हिरेंचा गट, एक पंडित धर्मा पाटलांचा गट आणि एक धैर्यशीलराव पवारांचा गट. आणि त्या गटांचे जे काही त्यांचे चेले म्हणा किंवा त्यांचे सहकारी म्हणा, ते जे होते त्यांच्यामध्ये नेहमी द्वंद्व चालायचं असं, वेगळ्या पद्धतीचं सत्तेची स्पर्धा असायची. तर ती भांडणं मिटवण्याकरता त्यावेळेसचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते वसंतदादा पाटील. ते गोल्फ क्लबच्या डाक बंगल्यावर आले तेव्हा देशदूत या शेजारच्या खोलीमध्ये छापण्याची मशीन सगळी प्रिंटिंग तिथे होती. आणि मला आठवतं त्याप्रमाणे आता ती गटबाजी काय आहे त्याच्यावर सोल्युशन काढायला वसंतदादा आले आणि तिन्ही नेत्यांना बोलवलेलं. तेव्हा वसंत देशमुख, तेव्हा वसंत देशमुख आणि मी असे दोघं जण गोल्फ क्लबवर गेलो. आणि वरचा सूट नंबर एक तुम्हाला आठवत असेल, ते वसंतदादा कुठून तरी बाहेरून यायचे होते. त्याच्या आत आम्ही दोघेही दाराच्या मागे लपलो. आणि रात्रीचा 1:30 वाजला त्या तीन नेत्यांच्या बरोबर वसंतदादांची चर्चा संपायला. तेव्हा नाशिकमध्ये दोनच प्रमुख दैनिकं होती, गावकरी आणि देशदूत. सकाळ काही नव्हता, लोकमत नव्हता किंवा बाकीची कोणतीच वर्तमानपत्र मुंबईहून महाराष्ट्र टाइम्स वगैरे यायचं, पण नाशिकला काही असं प्रॉमिनंटली महत्त्व देण्यासारखी काही परिस्थिती नव्हती तेव्हा. स्ट्रिंगर होते शरदराव बुरकुले. तर ती सगळी त्यांची जी काही चर्चा झाली तर वसंतराव देशमुख खूप थकले होते, 1 वाजला होता. मी प्रचंड उत्साही होतो कारण मी तरुण होतो. मी तिथून धावत धावत आलो, हाताने बातमी लिहिली. साधारणपणे पूर्वी कंपोज व्हायचं मॅटर त्याच्यामुळे गॅलीचा हिशोब असायचा, 2 गॅली मजकूर एवढं मी लिहिलं. आणि तुम्हाला रमेश वणकर किती जणांना नाव माहिती आहे मला माहीत नाही, त्यांचे भाऊ या ठिकाणी प्रिंटिंग सेक्शनचे इन्चार्ज होते. त्यांना सांगितले की मी तुम्हाला स्पेशल चहा पाहिजे याला CBSला, पण ही बातमी काहीही करून 2:30 वाजता ही बातमी लावायची, कुठल्याही पेपरला वेळ नसतो. पण त्यांना मी सांगितलं की ही बातमी लावायची. ती बातमी लिहिलेली वसंत देशमुखांनी मला बऱ्यापैकी इनपुट्स दिले होते की नेमकी काय लिहायची, कारण मी नवीन होतो. ती बातमी लिहिली आणि ती 14 पॉईंट ब्लॅकमध्ये ती पहिल्या मानावर अशी मुख्य टॉपला लावली अशी फर्स्ट लेडीच्या शेजारी. आणि दुसऱ्या दिवशी वसंतदादांची प्रेस कॉन्फरन्स होती. प्रेस कॉन्फरन्सला ऑब्व्हियसली स्वतः शशिकांत टेंबेच गेले होते. तर ते सगळं त्याच्यानंतर काय जिल्हा परिषदेचं काय वगैरे वगैरे सगळं झालं, गोल्फ क्लबवरच होती ती पत्रकार परिषद म्हणत. आणि त्याच्यानंतर त्या पत्रकार परिषदेनंतर वसंतदादांनी टेंबेंना थांबवून घेतलं, म्हणजे जरा तुम्ही देशदूत ना तुम्ही थांबा. टेंब्यांना काही कळे ना की आपल्याला का थांबवलंय, बरं त्याच्यात सगळेच म्हणजे दादासाहेब पुतणे स्वतः हजर होते त्या प्रेस कॉन्फरन्सला, गावकरीचे आणि बाकीचे पत्रकारही होते. तर ते म्हणाले की तुमच्या पेपरला आज जी बातमी आहे कोणी दिली हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण ते विचारणं योग्य नाही. पण ज्या कुठल्या वार्ताहरांनी ती बातमी दिली असेल त्याचं माझ्यातर्फे अभिनंदन करा. ही पहिली पाठीवरची थाप देशदूत मधली 1973. आता त्यावेळेला देशदूत सांगतच होता, त्याच्यामुळे अशा सगळ्या बातम्या हे फार महत्वाचं सगळ्या घडामोडी. आणि असं वाटायचं की आपण काहीतरी क्रिएट करतोय गावामध्ये, आपण लोकांना इन्फॉर्म करतोय, म्हणजे आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहोत आणि आपल्यावर खूप जबाबदारी आहे. तर तुम्ही मला सांगा, त्यावेळेला माझं वय काहीतरी 17-18 वर्षाचं असेल आणि 18व्या वर्षी आपल्याला जगाला इन्फॉर्म करण्याची जबाबदारी असं काहीतरी डोक्यावर आलं की माणसाची काय अवस्था होत असेल त्या वयामध्ये, तिथून माझ्या पत्रकारितेची सुरुवात झाली. आणि आज 50व्या वर्षाला मी इथे आलो तर मला म्हणजे त्या कोशात आणि
वरती जेव्हा टेंबे परत आले तर त्या गुहेमध्ये आम्हाला बोलवून घेतलं त्यांनी आणि त्यांनी पेढ्याचं बॉक्स मागवलं आणि सगळ्या पत्रकारांना म्हणे आपलं देशदूतचं आज जाहीर कौतुक झालेलं आहे. त्यांचे हे दोन मानकरी आहेत. त्याच्यामध्ये उल्लेख केला सरांचा महर्षी म्हणून, त्याची सुरुवात तेव्हा झालेली होती. महर्षी वगैरे आपलं नाशिक मध्ये एकच होऊन गेलं, त्यांचं नाव दादासाहेब. ती जागा काही मला घ्यायची नाही, मी आहे तिथे बरं आहे. सरांनी सांगितलंय खूप छानशी आठवण ही 73 काळची. त्याच काळाच्या सुमारास मला वाटतं बघाजी तुम्ही पण देशदूतला येत होता, काय माहोल होतं आणि काय वाटत होतं की गावातलं हे दैनिक आणि काय घडत होत. देशदूत साधारण चौऱ्याहत्तर पासून आम्ही तिथे येणं सुरू केलं. तर कारण एक असं होतं की देशदूत साधारणतः शेडतींचा पेपर चालू झाला असं सुरुवातीला लोक बोलायला लागले. परंतु 74 जेव्हा गुप्तेंचं इलेक्शन झालं, शांताराम बापू वावरे हे राजकारणातले सम्राट होते नाशिकचे संपूर्ण वावरांना, आणि त्यावेळेस मोठ्या भाऊंनी जे एक युद्ध पुकारले आणि वसंतराव गुप्ते डॉक्टर वसंतराव गुप्ते यांना उभं केलं आणि नाशिककरांच्या जे कधी मनात नव्हतं, नाशिककरांना वाटत नव्हतं, ते करून दाखवलं देशदूतच्या माध्यमातून. देशदूतने डॉक्टर गुप्तेंचा हिरारीने प्रचार केला. हे वावरेंना जवळपास गुप्तेंना 40,000 मत होते आणि वावरेंना 18,000 मत होते. आणि त्या दिवसानंतर देशदूतचा जो ग्राफ होता, मी म्हणजे आर्थिक दृष्ट्या नाही म्हणत पण देशदूत सामाजिक चळवळीत देशदूत हा सर्वात पुढे गेला. आणि मग ठिकाणी जर तुम्ही त्यावेळेस जर पाहिलं की भटवळ आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास 10 पहिलं पान तयार करून त्याने कंपोजिटरकडे दिलं की इथून आम्ही 11:30 निघायचो पायपाय आणि इनायत कॅफेपर्यंत पायपाय जायचो सर्व आणि चहा वगैरे पिऊन गप्पा मारून पुन्हा यायचो तोपर्यंत ते पान लागलेलं असायचं. मग ते त्याचं प्रूफ निघायचं, ते प्रूफ चेक व्हायचं आणि साधारणतः 3:30-4 पहिला अंक घेऊन आम्ही निघतो. त्याच्यात एक फक्त अर्धा मिनिटाचं इंटरप्ट करून एक आठवण झाली. रात्रीला फिरायला जाताना गावकरीचे सुभाष वागोलीकर, प्रकाश अकोलकर, इथले वसंत देशमुख, मी आहे, बग्गाजी आहे, सुभाष खटोड होते, मामा मुंगीच्या कट्ट्यावर सगळे गोळा व्हायचे, तिथून निघायचो. तो पॉइंट होता. एक दिवशी अशी गंमत झाली की मोरारजी देसाई पंतप्रधान होते. ही गोष्ट 1977 नंतरची आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 77 अखेरची किंवा 78 सुरुवातीला. त्या दिवशी रात्री बातमी आली PTI की मोरारजींचं विमान लँड होताना क्रॅश झालं आहे आणि त्याच्यातून मोरारजी बचावले, पंतप्रधान देशाचे ते बचावले. म्हणजे ते बाहेर आले छोट्या विमानातूनच. ते मला वाटतं काहीतरी आसामचा किंवा नॉर्थ ईस्टचा दौरा होता, जोराट गावाचं नाव. तर ते जोराटच्या तिथे ते अपघात झाला विमानाला, ते बाहेर आले आणि ती बातमी इतकी मोठी होती. देशाच्या पंतप्रधानाच्या विमानाला अपघात म्हणजे प्रत्येक वर्तमानपत्रात येऊन आम्ही फिरायला गेलेलो. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी देशदूत सोडून सगळीकडे ती हेडलाईन होती, फक्त देशदूतची मिस झाली. त्याच्यामुळे आता दुसऱ्या दिवशी टेंबेंच्या गुहेमध्ये काय होईल याचा विचार करत करत रात्री हे जसं म्हणायचे की रात्री अंक घेऊन आम्ही घरी गेलो, पण तो अंक जेव्हा छापून झाला होता तोपर्यंत ही बातमी PTI पाहिली होती. तर वसंत देशमुख रात्रीचे रात्रपाळीचे इन्चार्ज होते, ते दुसऱ्या दिवशी आले होते. अशी गंमत आहे. तर रात्रीच्या मैफिली हे त्या काळातली एक मजेदार. त्याच्यानंतर ही मैफल सुरेश वैद्यांनी पुढे चालवली बराच काळ. मग 81-82 नंतर शेतकरी आंदोलन, पुन्हा एकदा देशदूतनी त्याच्यात लीड घेतल्यानंतर पुन्हा एकदा देशदूतकडे म्हणजे इतर सर्व चळवळीचं केंद्र होतं. शेतकरी संघटनेचे लोक होते, डाव्या चळवळीचे लोक होते. देशदूत हे तेव्हा म्हणजे जरी सुरुवात त्याची जर तुम्ही टीका केली होती की शेटजींचं वर्तमान, परंतु नंतर त्याचा प्रवास जो आहे तो चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं वर्तमानपत्र असं झालं. आणि आमच्यासारखे जे काही थोडे बहुत घडले त्याला 100% श्रेय देशदूतचे. कारण इथं बसल्यानंतर मला आठवतं एकदा जॉन फर्नांडिस आले शेतकरी किंवा भटेवर साहेब, मी आम्ही रात्री बापू उपाध्ये होतो समोर राहत आणि मला जॉन झालं आणि त्यांनी आरसा असं बोलून स्वतःच गाणी केली रात्री जिल्हा आम्ही त्याच्या मागे. आणि मग जॉर्ज
फर्नांडिस आणि माधवराव बोरस्ते यांची अशी अवस्था होती की दोन्ही बाजूला दोन 250 ट्रक जमले आणि त्यावेळेस त्या ट्रकमध्ये दंगल घालण्याची परिस्थिती होती. त्यावेळेस मग सुभाष खटोल आणि अजून एक कोणतरी होतं, त्यांनी त्यांना मोटरसायकलवर बसून दोन मोटरसायकल दोन ट्रकमधल्या मोटरमधून मोटरसायकल काढत आणलं. नाही ही तेव्हा चळवळीतला कुठलाही या 10-15-20 वर्षाच्या कालखंडात चळवळीतली कुठलीही चळवळ असो ती देशदूतून सुरू व्हायची आणि तिचा समारोप सुद्धा देशदूतमध्ये व्हायचा. हे शांताराम दादा आहेत, हे सुद्धा आमदार झाले ते बिकॉज ऑफ दिस. मध्ये बाबू शेठ हे मोठे होते त्याच्यामुळे तो आश्चर्याला भाग नाही, परंतु ही अपेक्षा देशदूत करताना ही लोकांची होती की स्वतःचा धंदा करण्यासाठी मग त्याला एक प्रोटेक्शन म्हणून ती बोलणार नाही. कारण तो वर्तमानपत्र आणि जिवंत वर्तमानपत्र म्हणून आणि तडजोड कुठंही न करता मूल्यांशी देशदूत करायला यायला जातो. बग्गाजी म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे, कारण पूर्वी त्या देवकिसनजींनी त्यांना माणसांची पारख होती आणि पहिले जे दोन संपादक त्यांनी आणले देशदूतचा फार मोठा सुरुवातीचा कालखंड शशिकांत टेंबे आणि नंतर सुरेश आऊ, हे दोघेही चळवळीतले कार्यकर्ते होते, सेवा दलाशी या दोघांचाही संबंध होता आणि फार मोठ्या प्रमाणावरती व्यापक अशा प्रकारचा लोकसंपर्क या दोन्ही संपादकांचा होता. आणि देवकिसनजींनी जरी 1970 हा पेपर सुरू केला तरीसुद्धा आधी एकदम उडी नाही घेतली, त्याच्याकरता साप्ताहिक जे आहे ते साप्ताहिक आधी एक वर्षभराच्या कालावधीमध्ये वकीलवाडीतनं ते चालवलं. या सगळ्याकडे लक्ष असण्याचं कारण म्हणजे मी गोळे कॉलनीत राहायचो सुरुवातीला आणि शेजारी उंट बनला होता, अगदी शेजारी आणि उंट बनल्याचं आकर्षण, कारण त्या गोळे कॉलनी पूर्वीची आताची गोळे कॉलनी आणि पूर्वीची गोळे कॉलनी याच्यात जमीन आसमानाचा फरक होता, दवा बाजार तर देवकिसनजी तिथे शेजारी राहायचे, त्यामुळे त्यांचं फार तेव्हापासून लक्ष जे आहे देशदूतवरती होतं. आणि टेंब्यांनी तुम्ही जसं म्हटलं की शशिकांत टेंब्यांनी किंवा तुम्ही म्हटलं की नवीन नवीन मंडळींना प्रोत्साहन दिलं, तुम्ही एफ वाय बी कॉमला असताना इथे कामाच्या करता आला, तसं मी एफ वाय बी कॉमला असताना पहिलं पत्र आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे गुप्त्यांच्या इलेक्शनच्या अनुषंगाने मी पत्र जे आहे ते पत्र देशदूतमध्ये लिहिलं 1974 साली. तिथून लिखाणाला देशदूतच्या मधनं सुरुवात जी आहे ती सुरुवात झाली. तुमच्यातला लेखक हा देशदूतमधनं घडला? अगदी नक्की नक्की. आज आपण बघतोय शिंदरे सर अनेक सदर चालवत असतात, त्यांचं लेखन हे अगदी वाचलं जातं, वेगवेगळ्या विषयांवर ते भाष्य करत असतात. तर हे सगळं करताना तुम्हाला लेखक म्हणून घडताना काय अनुभव होता की कुठे काय बदल झाला? ती पूर्णपणाने हे दोन्ही संपादक जे होते ना, म्हणजे मी नंतर नंतर जाहीर नोटिसा द्यायला यायचो पण मला पाहिलं की सुरेश अवधूत हे बोलून घ्यायचे. त्यावेळेला नाशिक जिल्हा साहित्य संमेलन होतं इथे नाशिकला 2005 साली, तर त्यांनी असंच मी नोटीस द्यायला आलो तेव्हा बोलून घेतलं आणि त्यांनी विचारलं तुम्ही आम्हाला काय मदत कराल, सगळीकडे साहित्याच्या संबंधीची सदर सुरू झाली. तर मी पटकन बोलून गेलो की नाशिक जिल्ह्यातील साहित्यिक वकील असं मी तुम्हाला लिहून दिलं आणि मग त्याचा त्यांनी पाठपुरावा केला आणि सलग 14 लेख सलग नाशिक जिल्ह्यात किमान एक पुस्तक ज्या वकिलाने वकिलीच्या शिवाय लिहिलेले असे 14 जण निघाले आणि 14 लेखक त्यांच्यावरती मी लिहिलं. नुसतं तुम्हाला लिखित केलं नाही तर असे साहित्यिक शोधायला पण सर साहित्याच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि तुम्हाला स्वतःला अनुभव आहे, तुमच्या कविता प्रसिद्ध होतात देशदूतमध्ये, तुम्ही पुस्तक परीक्षण लिहितात, पण या पलीकडे देशदूतच्या या एकंदरीत साहित्य चळवळीत सुद्धा तुम्ही सहभागी घेता, काय अनुभव आहे तुमचा? तर 1989 म्हणजे मेचा कालावधी असावा आणि माझा जळगाव आकाशवाणीवर कविता वाचन होतं, म्हणून मी बातमी देण्यासाठी आलो. त्यावेळेस बातमी यायची रवींद्र बांजकर आकाशवाणीवर, अशी बातमी यायची तर मी बातमी देण्यासाठी आलो होतो आणि शैलेंद्रजी तनपुरे बसलेले होते आणि ते त्यांच्या पुढच्या गल्लीमध्ये मी राहत होतो जेवारी गावामध्ये. मग ते म्हणाले की अरे काय म्हणजे म्हटलं बातमी द्यायला आलो, काम कर म्हणे.
तुला डेल्यूज मध्ये लिहिलं पाहिजे, तू कविता वगैरे लिहितो, तुझी कविता मी छापू ना, ठीक आहे, काय हरकत नाही. पण तेव्हा त्या कवीला तू समाजमध्ये पण जातो ना, कारण मी तुझं नाव वाचतो बा, समाजच्या मेळाव्याला बैठकीला जातो. हो म्हणतो, म्हणजे समाजचा आता मेळावा आहे, पूर्ण संमेलन आहे, वर्षाचा उत्सव आहे वर्धापन दिनाचा, तर तळेगाव इंजिनिअरिंगला आहे, तर तिथे तू जायचं आणि देजूसाठी काहीतरी लिहून आणायचं, काय घडलं बा पूर्ण दिवसाचं दाखवते का. आणि ते मला डायरेक्ट अवधू साहेबांकडे घेऊन गेले, उघड्या दाराचा संपादक असं त्यांना म्हणलं जायचं, अशा अवधू साहेबांकडे घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा माझ्या गल्लीमध्ये राहतो आणि याला तुम्ही सांगा काही गोष्टी, मला विचारलं काय करतो मी, पण या फोनलाच होतो त्यावेळेस. आणि मग त्यांनी सांगितलं की बिटको कॉलेजला बेबी धोंगडे होय सर होते, आम्हाला इंग्लिश आपल्याला मराठी शिकवायचं, तर ते माझे मित्र म्हणे की त्यांना तू सांग असं करतोय, त्यांच्या माहिती घेऊन मला काय माहिती लिहिण्याची वगैरे, मी कविता वगैरे छापले होते. पण त्यांनी सांगितलं की तू जसा निबंध लिहितो तसं लिहिव आमच्याकडे, वृत्तांत लिहून आण तिकडचा, आम्ही पाहू काय करायचं. असं करताना 3 दिवस त्यांनी मला लागोपाठ बोलवलं, ते झाल्यानंतर मी लिहून आणला. पहिला तो सांगितलं हे लिहू हा बदल कर, दुसऱ्या कोर्स हा बदल कर, परत हा बदल कर, तनपुरेंना दाखवलं, तनपुरेंनी मला किती बदल केला. असं करून 11 जून 1990 माझा पहिला लेख देऊनला प्रकाशित झाला. आणि मला आठवतं 50 रुपये मानधन मला मिळालं, आणि जळगाव आकाशवाणी मी जाऊन त्यावेळेस मला 75 रुपये मानधन मिळालं होतं. तिथे पहिला लेखच मला 50 रुपये मानलं होतं. आणि मी इतका भाग्यवान आहे की आजही म्हणजे तेव्हापासून देजूचं दर महिन्याला मानधन घेणारा मी आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे तर जिल्ह्यामध्ये जी साहित्य संमेलन व्हायची त्याचं वृत्तांत लिहायचं, मैफल नावाचं सदर आपल्याकडे होतं, पुरुषोत्तम नाईक त्यावेळेस ते लिहायचे आणि ती खूप वाचलं जायचं संपूर्ण जिल्ह्याभर. तर अशा वेळेस मला सांगितलं की तू हे सदर लिही अवधू साहेबांनी सांगितलं. आणि मग मी ते सदर लिहायला लागलो, सटाला साहित्याचं संमेलन असावं, मालेगाव तालुका ग्रामीण साहित्य संमेलन असावं, तर अशा संमेलनांचा किंवा संवादचा असेल तर अशा संमेलनांचा वृत्तांत मी लिहित गेलो. आणि आज मला खूप आनंद वाटतोय की मी देजूतमध्ये लिहायला सुरुवात केली आणि आज माझी 3 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्याचा खूप मोठा आनंद मला या निमित्ताने वाटतो. आणि अनेक कवींच्या कविता छापण्याची संधी मला मिळाली. मी फुलोरा नावाचं सदर चालवलं, नंतर आपण काव्यकट्टा सदर चालवलं आणि त्या कट्ट्यामध्ये अनेकांच्या कविता यायच्या. त्यावेळेस किरण पाते होते शब्दग्रंथ पाहिजे, तर मी त्यांना म्हणतो माझी कविता छापा ना. ते म्हणायचं तुझं नाव आणलं तिथं संयोजक रवींद्र भाषण, तुझी कविता कशी छापायची. आणि एक वेळेस त्यांनी उगन मुंगलेंना सांगितलं, विवेक उगन मुंगलेला, की रवीच्या कविता छापायच्या, 4 कविता छापायच्या. आणि आजही लोक भेटतात, जुने सुद्धा लोक म्हणजे माझ्यापेक्षा वयाने 60-65 व्हायचे, पण ते आजही सांगतात लोकांना की पहिली कविता जेजूमध्ये रवींद्र भालुसकरांनी छापली. मी सांगतो की रवींद्र भालुसकरांचं काय नाही, जेजूचंच काम आहे. म्हणजे अशा प्रकारे आज शिक्षक दिन आहे, लोकशिक्षक घडवणारी लोकशिक्षकांची शाळा. अगदी चांगली उपमा दिली तुम्ही की लोकशिक्षक एक शिक्षक म्हणून भूमिका लोकांसाठी बजावलेलं हे देखून. जसं आपण म्हणतोय की ती पॉलिटिकल चळवळ असेल, शेतकरी चळवळ असेल, इंडस्ट्रीची असेल, साहित्याची असेल, या चळवळी देशभूतनी राबवल्या, माणसं घडवली, लेखक घडवले. आणि आज आपण बघतोय की सरांची जी सुरुवात झाली, आपण बघतोय दिल्लीपर्यंत संपादक पद भूषवलेले सर आज आपल्यात आहेत. त्याच्यानंतर तसेच तुम्ही शैलेंद्र तत्पुरेंचं नाव घेतलं, महाराष्ट्र टाइम्सना ते नाशिकला संपादक आहेत, ते पण तिथून सुरुवात झाली. तर अशी अनेक पत्रकार घडवणारा सुद्धा हे देशभूत आहे. आणि मग आपल्याला दिसतंय की जे आम्ही म्हणतोय की माणसं घडवणारं हे दैनिक, तर तो आपल्याला अनुभव येतो. तुम्ही सर आता साहित्याचा उल्लेख केला आणि कट्ट्याचा उल्लेख केला, पण तो प्रिंट बदला. आता काळ बदलला आहे, आम्ही वेबसाईटवर गेलो आहे ना, आता ऑनलाईन पण सगळं झालं. आणि याच्यामध्ये साहित्याला सुद्धा कलेला सुद्धा एक कल्चर कट्टा नावाचा एक उपक्रम चालवतो. आणि त्याच्यात मला वाटतं जवळजवळ 60 कवींच्या कविता या लॉकडाऊनच्या काळात महिन्याभरात आपण जिल्ह्याभरातल्या लोकांच्या सगळ्या कवींच्या कविता पण आपण त्यांना संधी देऊन त्या प्रकाशित केल्या, तो पण चांगला उपक्रम झाला. तर वेबसाईट पूर्ण करताना तन्मय काय तुम्हाला सांगणार होतं की कशी आहे देशदूतची वेबसाईट आणि देशदूतचा तुमचा अनुभव? माझा अनुभव म्हणजे असा आहे की बेसिकली माझा अनुभव असा आहे की देशदूत मध्ये सर्वात पहिला जो माझं हे आलं होतं ते मी मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता तेव्हा 2004 सुमारास माझं पहिलं जे आर्टिकल आलं होतं ते देशदूतमध्ये आलं होतं. आणि त्याच्यानंतर माझे बरेच लेख जे होते ते प्रिंट मीडियाला यायचे. आणि मग नंतर दिनेश सर झाले, गोकुळ सर झाले, गौरव सर झाले, हळूहळू इतरांच्या वेबसाईट्स होत्या. आणि ही जेव्हा मी वेबसाईट बघितली तेव्हा एकदा सरांचा मला फोन आला की तुम्ही ऑनलाईनसाठी पण देत जाल का.
मग मी बघायला लागलो ऑनलाईनला त्या जे लेख आहेत ते टाकायला लागले. मग नंतर माझ्या लक्षात आलं की ही जी वेबसाईट आहे आपण जेव्हा गुगलवरती टाकतो तेव्हा गुगलवरती जे पण नाव टाकतो त्याच्यामध्ये जी देशदूतचं असेल ते सगळ्यात पहिल्यांदा दिसायला लागलं. सो आपल्या वेबसाईटचा जो रेच आहे तो एक जास्त चांगल्या प्रकारचा आहे. त्याच्यानंतर वेबसाईटवरती जे कंटेंट असतं ते कंटेंट टू द पॉईंट असल्यासारखं असतं आणि वेबसाईटवरती टू द पॉईंट माहिती जी आहे ती पटकन मिळते. त्याच्यानंतर या वेबसाईटवरती अजून पण जर बघायला गेलं तर एक चांगला पार्ट असा आहे की या वेबसाईटवरती जे पण कंटेंट असतं ते जरी लिमिटेड पिरियडसाठी असलं तरी ते पटकन कॉपी करता येत नाही. म्हणजे कोणाला तरी हवं असेल तर त्यांना प्रिंट स्क्रीन काढूनच ते हे करावं लागतं किंवा डायरेक्टली डुप्लिकेट हे करावं लागतं जेणेकरून कॉपीराईट किंवा असा जो पार्ट येतो ते या वेबसाईटवरती युनिक कंटेंट असल्याचं मला जाणवतं. ही वेबसाईट जी आहे ती आपली साधारणपणे 137 देशांमधले वाचक जे नाशिकशी जुळलेले ते वापरत आहेत आणि तिथपर्यंत जसं तन्मय म्हणतात आपला रीच खूप मोठा आहे. आत्ताच मागच्या महिन्यात देशदूतच्या वेबसाईटला एक नवीन टेक्नॉलॉजी आपण दिलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीनी सगळी देशदूतची वेबसाईट ही रिस्ट्रक्चर आणि रिव्हॅम्प करून आपण पुढे आणलेली. या सगळ्यामध्ये जो मगाशी सगळे उल्लेख करतायत तो मूल्यांचा की देशदूत ही मूल्य कशी जपली ती मूल्य जपायचा प्रयत्न सुद्धा आपण या देशदूतच्या वेबसाईटमध्ये तितकाच करतो. सर काय एखादा असा किस्सा तुम्हाला आणखीन आठवतोय की ज्याच्याने तुम्हाला असं वाटलं की हे पत्रकारितेचे गुण किंवा हे मूल्य मी शिकलो? मला बघा जसं म्हणाले ना तसं फील्डमध्ये एक पत्रकारिता करण्यामध्ये एक सेन्सेशन असायचं. त्याचं एक उदाहरण मी नाशिकचं देतो आणि नंतर दिल्लीला गेल्यानंतर देशदूतचा इम्पॅक्ट तिथे मला काय उपयोगी पडला त्याचं एक छोटंसं उदाहरण. नाशिकला असताना देशदूतमध्ये शेतकऱ्यांची चळवळ बघाने जसं उल्लेख केला की शरद जोशींचा अड्डा हे वर्तमानपत्र असेल आणि त्या काळामध्ये असं होतं की वर्तमानपत्रांचं कार्यालय हे काहीतरी असं बंद काचेच्या केबिनमध्ये बसलेला संपादक आणि त्याला भेटणंही अवघड आणि पत्रकारांपर्यंत पोहोचणं अवघड असं काळ नव्हतं. वर्तमानपत्रांचं ऑफिस म्हणजे चावडी असली पाहिजे लोकांची अशा प्रकारची कल्पना आणि ती चावडी देशदूतची अत्यंत ज्वलंत अशा प्रकारची म्हणजे दिवसभरात कुठे आपल्याला खास काहीतरी ऐकायला मिळेल ते देशदूतला जायला पाहिजे असं एक आम्ही रात्री काय यायचो तर त्याचं कारण गावातलं सगळं रात्री 10:30 आम्हाला इथे कळायचं अपार्ट. तर मला आठवतं की शेती काही मी कधी केली नाही पण शेती या विषयाचं मला आकर्षण होतं याचं कारण नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातला प्रगत शेतीमधला जिल्हा. शेतकऱ्यांचं आंदोलनही इथेच झालं सगळ्या गोष्टी नंतर द्राक्षांची चळवळ झाली. तर फील्डमध्ये म्हणजे बग्गाजी काही वेळेला माझ्या बरोबर होते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्राक्षांचं काय झालं 1991 साली द्राक्षांचा एक्सपोर्ट सुरू झाला नाशिक. त्याला केंद्र सरकारची मदत नव्हती राज्य सरकारची मदत नव्हती कोणाचीच मदत नव्हती. इथले कुलकर्णी नावाचे चार्टर्ड अकाउंटंट ते 4 कार्टन घेऊन लंडनच्या बाजारपेठेत गेले. तोपर्यंत लंडनच्या बाजारपेठेमध्ये याला ग्रेप वाईन म्हणायचे ही टेबल ग्रेप्स आहे आणि खाण्याची वस्तू आहे माहीत नव्हती. त्याने बाजारात उभं राहून ते सगळं 4 कार्टनमध्ये जवळपास फुकटच वाटले म्हणायचे स्वस्तामध्ये ते लोकांना खाऊ घातले आणि तिथून नाशिकचा एक्सपोर्ट सुरू झाला. आणि मला आनंद आहे की 91 ते 2000 या सर्व काळामध्ये त्या काळात अर्थात मी महाराष्ट्र टाईम्समध्ये होतो पण त्याची सुरुवात देशदूतमधून झाली होती. हे सगळं अशा पद्धतीने कव्हरेज करायचे ते 10 वर्ष द्राक्षांच्या एक्सपोर्टचे काय म्हणजे यावर्षी तोटा झाला का नफा झाला का. काही वेळेला शेतकरी माझ्यावर रागवले की तुम्ही आमचं सगळंच उघडं करून दाखवलं त्याच्यामध्ये आणि आता आमचं नुकसान झालं त्याच्यामुळे वगैरे वगैरे भांडले पण होते. त्याच्यानंतर जेव्हा मी दिल्लीला गेलो तेव्हा कॉमर्स मिनिस्टर होते कमलनाथ जे मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे होते त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती. तिथे ॲपेडापासून सगळे टॉपचे पदाधिकारी व्यासपीठावर त्यांचे शेजारी बसले आणि काय करता येईल आपल्याला देशातलं एकूण ॲग्रो प्रॉडक्ट्सचं मार्केटिंग म्हणजे निर्यात वाढवण्याकरता त्यांची सगळ्यांची एक दुसबी काय काय 2-2, 4-4, 5-5 मिनिटाचं बोलणं झाल्यानंतर मी तिसऱ्या का चौथ्या रांगेत बसलो होतो. मी हात वर केला हात वर केल्यानंतर बोले आप आगे आई मी माईक वरच गेलो आणि ॲपेडाचे अधिकारी जे होते त्यांची पूर्ण 12 वाजवले तिथे की तुम्ही काहीही करत नाही नाशिकच्या शेतकऱ्यांना द्राक्ष एक्सपोर्ट करायची असतात त्यांना कार्टन जे आहे ते कार्टन इतके महाग आहेत भारतामध्ये की त्याच्यामुळे त्यांची किंमत वाढते
चिलीची द्राक्ष ही भारतापेक्षा स्वस्त पडतात लंडनच्या बाजारपेठेत. तर तुम्ही जे शेतकऱ्यांना हे काय म्हणतात परकीय चलनाच्या रूपात पैसे मिळतात त्या पैशातून त्यांना साऊथ आफ्रिकेतून तुम्ही कार्टन्स मागवू द्या, कारण तिथे इथे एक रुपयाला तर तिथे 10 पैशाला आहे, म्हणजे त्यांची कॉस्ट वाचेल वगैरे. असे सगळे धडाधड उदाहरणं देत जेव्हा मी बोलायला लागलो तेव्हा नंतर पत्रकार परिषद झाल्यावर कमलनाथनी मला थांबवून दिली. बोले आप कहाँ से? बोले मैं नासिक से. जो ग्रेप्स का पूरे देश में सबसे बड़ा जिसको एक सेंटर बोला जा सकता है ऐसा सेंटर है, और ग्रेप्स का एक्सपोर्ट नासिक से शुरू हुआ है. उसे किसी ने मदद नहीं की है, आपके जो है ना एपड़ा बिपड़ा वाले उन्होंने मदद नहीं की, त्यांच्या तोंडावर बोलत होते. तर त्यांनी धडाधड इन्स्ट्रक्शन दिल्या, त्याच्यानंतर एकदम मुवमेंट आल्यासारखी झाली. मग द्राक्ष तर मला द्राक्ष बागायत तर माझ्याशी कनेक्टेड होते बऱ्यापैकी फोनवर याच्यावर त्याच्यावर. मी त्यांना फोन केलं की म्हटलं का काही ग्राउंडवर काही फरक आहे का? ते म्हणे काय जादू झाली काही कळत नाही पण काहीतरी. तर आता हे सगळं जे आहे हे कुठून आलं? हे इथून आलं, देशदूर आलं. हे मला सांगायचं ते मग याने जॉर्ज फर्नांडिसचा उल्लेख केला. तर अशा जॉर्ज फर्नांडिस नाशिकला कशाला रोज यायला लागले? जॉर्ज फर्नांडिसांची त्यावेळेला सवय अशी होती की ते आज पार्लमेंटमध्ये बोलले की संध्याकाळी पार्लमेंट संपण्याच्या आज विमानाने निघायचे. जिथे कुठे देशात काही घडलं असेल त्या काळात शेतकरी आंदोलन नाशिकला चालू होतं, तर ते 4-4:30 पार्लमेंट सोडून मुंबईला आले. मुंबईहून म्हणजे विमानाने मुंबईला आले, मुंबईहून नाशिकला आले बापू उपाध्यांच्या घरी. आम्हाला कळलं की ते येणार आहेत म्हणून तर तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर बापूंनी म्हटलं की मला मुलाखत घ्यायची जॉर्ज. तर ते म्हणाले की तू जॉर्जलाच विचार कर, ते द्यायला तयार आहेत का? मी कसं काय सांगतो? मी त्यांना म्हटलं की मला मुलाखत घे, जॉर्ज उत्तम मराठी बोलेल. तर म्हणे माझ्याकडे पाहून त्यांनी माझा अवतार म्हणजे आता त्यावेळेला साधारणपणे 20-22 वर्षाचा असेल कमीच असेल त्याच्यापेक्षा. तर ते म्हणाले 4:15 येऊ शकतं का? त्याचं कारण मी तेव्हा पिंपळगावला निघणार आहे. तर म्हणे आपण गाडीत बरोबर जाऊ, म्हणजे तुमच्या गाडीत बोलणं होईल, मग येताना परत या, मग मी इथून मुंबईला निघणार. तर म्हटलं आता 4 उठू की उठेल की नाही मी याची मला शंका होती. यांनी जसं सांगितलं तसं सुभाष पटवड हा आणि आणखीन कोण होतं मला आठवत नाही, आम्ही 3-4 जण होतो रात्रभर जागे राहिले. चंदूलाल शाह होता, चंदूलाल शाह होतो. चहा प्या, इकडे जा, गप्प कट्ट्यावर गप्पा मारा, 4 फ्रेश. माझ्याकडे तो अजून फोटो जपून ठेवला. बापू उपाध्यांच्या घरी मुलाखत घेतली आणि ती फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नव्हती, ती संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या विषयांवर होती. मला तेव्हा माहीत नव्हतं की ही जी सुरुवात आहे ही मला दिल्लीला घेऊन जाईल. तर ती मुलाखत घेतली मी तेव्हा जॉर्जने ती मुलाखत संपल्यावर ते मला म्हणाले तुम्ही नाशिकला काय करताय, तुम्ही मुंबई किंवा दिल्लीला पाहिजे असं ते बापू उपाध्यांच्या साक्षीने बोलले. त्याचं विटनेस आता त्यांचा मुलगा आहे डॉक्टर उपाध्ये. तर हे सगळं झालं आणि ती मुलाखत छापली गेली. छापल्यानंतर मला जे आठवत होते हा प्रसंग जो होतो तिथे कहांडोळे खासदार होते आणि माधवराव खंडेराव मोऱ्यांनी त्यांच्या मुस्काळीत मारली होती. प्रसंग तुम्हाला आठवत असेल आणि तो प्रसंग घडल्या घडल्या जॉर्ज तिथे गेले, त्याच्यामुळे दोन्ही बाजू इतक्या तापलेल्या होत्या की म्हणजे ज्याला बॅटल ग्राउंड म्हणता येईल किंवा वॉर ग्राउंड म्हणता येईल, दोन्ही बाजूला रस्ता रोखवलं, ट्रकच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये नाशवंत पदार्थ ट्रकमध्ये ते जाऊ देत नाही म्हणून ट्रकवाले चिरलेले, अशा वातावरणामध्ये मोटरसायकलवर जॉर्जला आणि शरद जोशींना दोन मोटरसायकलवर रस्ता काढत काढत त्याच्यामध्ये खटोड मला आठवत होतो आता इज नो मोर दुर्दैवानी त्याची SD मोटरसायकल होती. ते शरद जोशी नंतर खासदार झाले. मी त्यांना दिल्लीत आठवण दिली त्याची, तुम्हाला आठवतो का तो प्रसंग? म्हणजे तो कसा काय विसरेल? याच्याच अनुषंगाने मॅडम वकिलांचं आणि देशदूतचं फार जुनं नातं आहे. आत्तासुद्धा तुम्ही पाहाल तर 5-6 पानं जाहीर नोटीसा देशदूतमध्ये वकिलांच्या असतात. ती जी शेतकरी आंदोलन झालं त्याच्यामध्ये तोष्णीवाल वकील हे जॉर्जचे वकील होते. मी वकिली सुरू केलेली नव्हती पण आकर्षण त्यामुळे ती केस ऐकायला मी जाऊन बसायचो. मधुकर तोष्णीवालांचा आणि देशदूतचाही फार जुना संबंध होता आणि
देशदूतचा आणि वकिलांचं नातं असं की वकिलांनी शेतकऱ्यांच्या केसेस चालवण्याच्या करता निःशुल्क अशी वकील पत्र दाखल केली वकिलांनी, बार असोसिएशननी, बाबूराव ठाकरे नेतृत्व करायचे तरी सुद्धा बारनी ते सगळं केलं, त्याच्यामध्ये घोपरे वकिलांचा पुढाकार होता आणि ते सगळं आतापर्यंत देशदूतचा आणि वकिलांचा संबंध जो आहे, विश्वास देवकर जेव्हा संपादक होते त्यावेळेला त्यांनी असं मला म्हटलं की आमच्याकडे जास्तीत जास्त वकिलांचा सपोर्ट आहे, वकिलांचा जाहीर नोटीस आहे, तर ते त्यांच्याकरता काही तुम्हाला करता येईल का? तर मी असा विचार केला, मी शिक्षक लॉ कॉलेजला शिकवायचो, नवीन वकिलांच्या बऱ्याच नोटिसा असायच्या, त्यामुळे वकील न्यायाधीशांची मराठीतली आत्मचरित्र ही मिळवली मी, 57 पुस्तकं मला मिळाली आणि एक पूर्ण वर्षभर सदर हे देशदूतमधनं चालवलं, त्याच्यामध्ये नवीन वकील जे झालेले असतील त्या मोहनधर्यांना अडचण काय आली वकिलीमध्ये सुरुवातीला, किंवा सोमनाथ चटर्जींना काय अडचण आली त्यांच्या त्यांच्या पुस्तकामध्ये तो फोकस करून आणि ते सगळं देशदूतमधनं त्या सदरामधनं लिहिलं, त्यामुळे एकंदर देशदूतचा आणि वकिलांचा फार जुना अशा प्रकारचा संबंध आहे आणि तो मला असं वाटतं अजूनही पुढे तुम्ही चालू ठेवालच. प्रश्न आहे की 50 वर्षाचा कालखंड हा लहान असा, तर ते कारण आहे कारण सुरुवातीला जेव्हा देशदूत उभं राहिला मला तर मोचन गोठी हे स्वतः गाडीने देशदूत नगरपर्यंत नाही सोडायची, तेव्हा ड्रायव्हर मिळत नव्हते, ते स्वतःच्या गाड्या ड्रायव्हर आला तर स्वतः जाऊन सोडायचे, किंवा देशदूत त्या अंक निघाला तर काही गावातल्या लोकांना त्या पश्चिम शास्त्र मुद्दे असतील, भावनाचे लागत असतील, असे 10-20 लोक जे बाबू म्हणते आपल्या बाबूशीच्या जवळचे होते त्यांच्यावर जबाबदारी होती की आपल्या पेपरमध्ये कुठं ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, कुठं बातम्यांमध्ये चुकतंय का, हे सर्व फीडबॅक मिळाला. म्हणजे तो पहिल्यापासून जो पाया तो व्यापक होता आणि तो लोकांपर्यंत होता सामान्य माणसापर्यंत, म्हणून ते 50 वर्ष घातले. आणि अजून नाही आता तो काय दुर्दैवानं म्हणा तुमचा हा कार्यक्रम मीच होतो नाही तर नाशिकमधला एक महत्वाचा कार्यक्रम त्यांच्या परीक्षेत म्हणून भंडारी काम केलं मी केलं, तर तो एक महत्वाचा कार्यक्रम लोक त्या कार्यक्रमाची आठवण करत होते. तो कार्यक्रम गणेश चतुर्थी विनोद दुवापासून मला वाटतं अनेक लोक मोठी विनोद दुवांची मुलाखत जळगाव एडिशन देशदूतची जी तिचं इनॉग्युरेशनला विनोद दुवा आले ती मुलाखत मी होती. आज टीव्हीवर पाहायला मिळतं पाहायला मिळत नाही पण देशदूत अनेक लोक आहेत की देशदूतच्या व्यासपीठावर नाशिकमध्ये पहिल्यांदा आले सांस्कृतिक जडणघडणीतही देशदूतचा मोठा वाटा आहे. त्याचं कारण देवकिसनजींना वाचनाची आवड, साहित्याच्या संबंधीची सजगता, या दोन गोष्टींच्यामुळे शिवाजीराव भोसलेंची सातत्याने व्याख्यानं, त्याच्यानंतर राम शेवळकरांची सातत्याने व्याख्यानं, त्याच्यानंतर धुंडा महाराज देखील आलेले मला आठवतात. या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्याच्या अगोदर बस्तीरामजी सारडा महोत्सवाच्या मध्ये मामासाहेब दांडेकरांची प्रवचन व्हायची, या सगळ्यामुळे मी यांच्याशी साहित्याबद्दल बोलला, यांच्याशी वकिलीबद्दल बोलला, देशदूतचा संदर्भ या म्हणून सांगतोय. 1977 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं रौप्य महोत्सवी अधिवेशन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये 25वा आणि त्याला म्हणजे दिल्लीतल्या अशोक जैनपासून मोग तपस्वींपासून सगळे विजय नाईक हे सगळे पत्रकार तर आलेच होते. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले आत्ता तर त्याच्यातले कितीतरी नंतर खासदार सूर्यकांत पाटील जेव्हा एका दैनिकाचा संपादक होते नांदेडमध्ये त्या पण होत्या. त्या स्वागत समितीचा देशदूतचा प्रतिनिधी म्हणून मी सेक्रेटरी होतो स्वागत समिती आणि त्या अधिवेशनाला उद्घाटन त्यावेळेसचे संजीव रेड्डी नभोवाणी मंत्री लालकृष्ण अडवाणींनी केलं, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते आणि राम मनोहर त्रिपाठी हे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महाराष्ट्राचे मंत्री होते. तर ते अधिवेशन म्हणजे माझ्या आयुष्यातली एक संस्मरणीय आठवण आहे म्हणजे पत्रकारितेच्या आयुष्यातली, की इतक्या लोकांशी परिचय झाला. त्यावेळेला भारत कुमार राऊतनी नाशिकच्या NPT लॉ कॉलेजमध्ये जगातल्या वर्तमानपत्रांचं प्रदर्शन भरवलं होतं, ते रात्री 3-3 वाजेपर्यंत आपण प्रावदा लाव, न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट
कधी बघितलीच नव्हती ही वर्तमानपत्र, आम्हीच बघितली नव्हती तर बाकीच्या लोकांना बघण्याचा काही प्रश्नच नव्हता. तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या अशा कॉलेजेसच्या रांगा लावून ते प्रदर्शन पाहिलं गेलं आणि एक वेगळ्या प्रकारचं अधिवेशन ते झालं. खूप आणि त्या अधिवेशनाचे कार्याध्यक्ष होते अनिरुद्ध पुनर्वसू म्हणजे नारायण आठवले, त्यानंतर याचे ब्रिजलाल पाटील संमेलनाचे मावळचे अध्यक्ष होते आणि हे होणारे अध्यक्ष होते नारायण आठवले, यशवंत मोने होते आणि अजून बरीच नावं मला सांगता येतील. असे मोठमोठे पत्रकार त्यावेळेला नाशिकच्या सगळ्या कॉमन पत्रकारांच्या बरोबर गप्पा मारत आहेत. कुठेतरी आता बरं ते सगळं संयोजनाच्या करता आधी आले होते, काही चार पाच दिवस आधी, तर गंगेवर बेळपत्ता खा हे खा अशा पद्धतीने सगळं तिथून. म्हणजे मी 78 साली देशदूत सोडलं, याचं कारण मी वकील झालो आणि प्रॅक्टिस होती 78 झाली. तर त्यावेळेला मला दोन्ही सारडा म्हणाले, काय वकील खूप आहे तू, इथे जरा काहीतरी चांगली चमक दाखवतोय ते इथेच का नाही राहत वगैरे वगैरे. नाही म्हटलं माझे वडील वकील आहेत, त्यांची इच्छा मी वकिली करावी अशी आहे, तर मला काही जमणार नाही वगैरे. आणि तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की याच फील्डमध्ये पुढे मला प्रवास करायचा. 12 वर्ष वकिलीमध्ये घालवली आणि एक दिवशी कंटाळा आला त्या नाशिकच्या कोर्टाचा आणि सगळ्याच एकूण, आणि टाईम्स ऑफ इंडियाचं दार फोटोवत कॉल आला त्याला कारणीभूत अशोक जैन की जे माझे पूर्व सुरू दिल्लीतले, ते मला पकडून घेऊन गेले. म्हणून त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो. अशोक जैन यांचा कार्यक्रम जेव्हा केला तेव्हा मला वाटतं सुरेश अवधूतच पत्रकारांचे संमेलनाचे प्रमुख होते, ते त्यावेळेला माझी त्यांची पहिली भेट. माझ्यावर जबाबदारी दिली होती की अशोक जैनला सांभाळा, आणि मग अशोक जैनची माझी इतकी मैत्री झाली की एक दिवशी त्यांचं मनमाडच्या जेसीस क्लबमध्ये भाषण होतं. तर ते त्यांना जरासा डायबिटीस वगैरे काही त्रास होता, तर ते मला काय म्हणाले की मी आता इकडनं निघेन गोदावरी एक्सप्रेसने नाशिक रोड स्टेशनवर, तू 10:30 माझा डबा घेऊ नये जेवणात, कारण त्याला ते व्हेजिटेरियन फूड वेळेवर मिळालं पाहिजे वगैरे. म्हटलं अहो तुमचं भाषण संध्याकाळी आहे, तुम्ही कुठे गोदावरी एक्सप्रेसने मनमाडला जाऊन काय कराल, तुम्ही नाशिकला उतरा, मी गाडी घेऊन येतो, आपण घरी जाऊ, व्यवस्थित जेवण करू, मलाही तुमचं भाषण ऐकायचं, तर आपण बरोबर जाऊ, गप्पा मारता येतील मला इथे निमित्तानं, थांबले असं. आणि इथून मनमाडला जाताना प्रवासामध्ये त्याने विचारलं तू करतो काय, म्हटलं मी वकिली करतो. तर ते म्हणाले की ठीक आहे वकिली करतो, मी त्यांना पत्र लिहिलं दिल्लीला ते असताना, आणि ते त्या काळात मी काँग्रेसमध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे जे काही फीडबॅक मला माहिती असेल तर तो पण त्या पत्रात घालायचो. तर त्याच्यात ते काही फीडबॅक त्यांनी राजधानीतून या सदरात त्या काळात वापरले होते. तर ते मला म्हणाले तू लिहितो चांगलं, तू वकिली कशाला करत बसलाय, लिहित का नाही म्हणत. मला काय वाटलं एखादं देशदूतमध्ये नाशिकचा विकास वगैरे वगैरे असे सप्लिमेंट निघायचे ना, त्याच्यातलं कुठला एखादा लेख बीक लिहायला सांगतात असं. मी म्हटलं मी पूर्वी एक लेख लिहिला होता तो छापून आला होता की नाशिक गरुड झेप घेईल काय वगैरे असं त्याचं शीर्षक. तर ते म्हणे मी तुला लेख लिहायला सांगत नाही, तू रेग्युलर जॉईन होशील का माझ्याकडे. तर तो शनिवारचा दिवस, आजचाही शनिवारचा दिवस होता, शनिवारचा दिवस होता आणि संध्याकाळी त्यांचं भाषण. म्हटलं आता मी नोकरीत म्हटलं देशदूत सोडून फार वर्ष झाली, तर आता काही मध्यंतरीच्या काळात नोकरी वगैरे केली नाही, मला जरा विचार करावा लागेल. हे बघ म्हणे सोमवारी मुंबईला यायचं, तुला विचार करायला आजचा दिवस आहे शनिवार आणि उद्याचा पूर्ण दिवस आहे. उद्या सकाळी मी पंचवटी एक्सप्रेसने चालला जाणार आहे मुंबई. मी परत नाशिकला आलो, ज्या काही मित्रांना विचारलं त्याच्यामध्ये मुरलीधर माने होते, आमचे माझे सिनियर घुमरे वकील होते, बग्गा होते. बग्गा हे एकमेव ग्रस्त असे होते की अशोक जैनने तुला बोलवलं होतं तू जात खरी स्वीकारायचं की नाही त्यानंतर पाहू म्हणे आपण, यू वॉज द ओनली पर्सन. बाकी माने म्हणे अरे काय कमाल आहे आपल्या बातम्या लोक लिहितात, तर लोकांच्या बातम्या तू डायरी पेन घेऊन लिहित बसणार का, चेष्टा सगळ्यांनी. घुमरे वकील म्हणाले की तुमची वकिली आत्ताशी कुठे व्यवस्थित सेटल होते आणि तुम्ही वकिली सोडून आता पत्रकार होणार, तर असं सगळ्यांनी म्हणजे थोडंसं डिस्करेजिंग अशा अर्थाने नाही पण त्यांना आश्चर्य वाटलं की हे एकदम असं कसं काय आहात तिकडे चाललं. मुंबईला गेलो, तळवलकरांशी माझी तोपर्यंत आयुष्यात भेट नव्हती, त्यांचे फक्त फोटो पाहिला होता तो एका कार्यक्रमाच्या निमित्त.
तर अशोक जैन मला हात धरून त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेला. जास्त बोलतोय का एवढा किस्सा सांगतो. घेऊन गेला आणि त्यांनी विचारलं काय करता तुम्ही, वकील करतो. मग फक्त जैननी तर जाहीरच हा आपल्या नाशिकचा प्रतिनिधी इंटरव्ह्यू वगैरे होण्याच्या आधी. आणि मी जेव्हा त्याला विचार करतो म्हणालो ना तेव्हा एक फार गमतीदार वाक्य जैन बोललं होतं ते मला सांगायची खरी इच्छा आहे. त्यांनी सांगितलं तू विचार काय करतो म्हणे, जर नाशिकला कळलं की महाराष्ट्र टाइम्सला माणूस पाहिजे नाशिकला आणि आम्ही जाहिरात दिली की उलट्या पायाने चालत या म्हणजे नाशिककडे तोंड करून आणि मुंबईकडे पाठ करू तर 500 लोक येतील, तुला काय भाव लागला असं तो बोल. आणि तिथून माझं पुढचा प्रवास सुरू असं झालं. खरं आहे जसं सर सांगताय की ही सगळी मूल्य इथे रुजलेली होती, पत्रकारिता त्यांनी अनुभवलेली होती आणि तो सगळा अनुभव घेऊन पुढे ते गेले आणि त्यांनी खरोखरच त्याचं खूप मोठं चीज केलं. ते तिथेच नाही थांबले, आता मध्यंतरी आम्ही सरांना म्हटलं तुमचा अनुभव आमच्या नवीन टीमशी शेअर करायला या, तर ते सुद्धा असंच. आणि होतं खरं की सर सांगतात आणि आपण ऐकत राहू आणि त्याच्यातनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. एक करेक्शन सांगायची राहिली, दिल्लीला देशदूत म्हणून गेलेला मी एकटा नाही, दोन जण, दुसरा सुरेखा टाकसा त्या आमच्या पहिल्या टीममध्ये होत्या आणि त्या माझ्या आधी दिल्लीला गेल्या. याचं कारण त्यांचं विनोद टाकसाळांशी लग्न झालं, ते टाइम्स ऑफ इंडियाच्या दिल्ली एडिशनचे ब्युरो चीफ होते. आणि सुरेखा ताई अजूनही रोज दिल्लीहून सगळेजण सहभागी झाला. धन्यवाद.